मराठवाड्यातील महत्त्वाच्या रेल्वे तत्काळ सुरू करण्याची मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे एका पत्राद्वारे केली. मराठवाड्यातले शेतकरी, कास्तकार, लहान व्यापारी, नोकरदार आणि इतर महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करणारे प्रवासी यांच्यासाठी रेल्वेचा प्रवास सुखकर आणि स्वस्त विश्वासार्ह असतो. पण कोरोना काळामुळे 6 महिन्यांपासून सर्व रेल्वे बंद आहेत, त्यामुळे जनसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळं लहान व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रेल्वे सुरू करण्याची मागणी लोणीकर यांनी गोयल यांच्याकडे केली आहे. माननीय नामदार पियुष गोयल साहेब, रेल्वे मंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, राज्याचे कर्तव्य दक्ष विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस, नांदेड दक्षिण मध्य रेल्वेचे व्यवस्थापक यांच्याकडे मी प्रस्ताव दिला आहे, मागणी केली आहे की राज्यातल्या आणि मराठवाड्यातल्या जनतेच्या दृष्टीनं आमच्या 22 रेल्वे सुरू करणं खूप आवश्यक आहे. देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसमुळं रेल्वे बंद होत्या, परंतु देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या रेल्वे आता सुरू झाल्या, लोकल सुरू झाल्या, परंतु मराठवाड्यावरचा अन्याय मात्र कायम आहे. मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं नांदेडपासून मुंबईपर्यंत शेतकऱ्यांचा भाजीपाला, शेतकऱ्यांची फळं किंवा फुलं विक्रीसाठी मुंबईत जात होते, ते 6 महिन्यापासून बंद आहे. मुंबईवरून या 8 जिल्ह्यामध्ये येणारा जो काही व्यापाऱ्यांचा माल आहे तो रेल्वेने येत असल्यामुळं कमी पैशात स्वस्त लोकांना तो माल मिळत होता, तो आता महाग झाला आहे. व्यापार, उद्योग, जनजीवन विस्कळीत मराठवाड्याचं झालेलं आहे. मराठवाड्यामध्ये आता तातडीनं या 22 रेल्वेपैकी किमान 9 गाड्या सुरू करणं आवश्यक आहे. देवगिरी सिकंदराबाद मुंबई एक्सप्रेस, नंदीग्राम नागपूर मुंबई, जालना दादर, धर्माबाद मनमाड हायकोर्ट, नांदेड मुंबई तपोवन, औरंगाबाद हैदराबाद, नांदेड औरंगाबाद, जालना औरंगाबाद शिर्डी, या 9 रेल्वे तातडीनं सुरू करण्याची गरज आहे. या रेल्वे सुरू करण्याच्या संदर्भात मी मागणी केलेली आहे. हा मराठवाड्यातल्या जनतेचा आवाज आहे. या रक्तवाहिन्या बंद आहेत 6 महिन्यापासून. या सर्व रक्तवाहिन्या म्हणजे रेल्वे सुरू करणं आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या सरकारनं तातडीनं केंद्र सरकारकडे, माननीय रेल्वे मंत्री महोदयांकडे हा प्रस्ताव पाठवावा, अशा प्रकारची विनंती मी सरकारला केलेली आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती केली, त्यांनी या रेल्वे सुरू करण्याच्या संदर्भात प्रयत्न करणार असल्याचं सांगितलेलं आहे. मराठवाड्यावरचा हा अन्याय दूर करावा अशा प्रकारची अपेक्षा मी सरकारकडे व्यक्त केलेली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं आमच्या या सर्व रेल्वे सुरू कराव्यात.